संत कृपा झाली, संत कृपा झाली, इमारत फळाली, ज्ञान देवे रचला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, नामातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला से कळस, भजन करा सावकाश, संत कृपा झाली, इमारत फळा आली, बहिणी मने फडकती ध्वजा, निरूपण केले ओझा, किंवा बहिणी फडकती ध्वजा, निरूपण केले ओझा, संत कृपा झाली, इमारत फळा आली, श्री संताचे या माता चरणावरी, संताचे या माता चरणावरी, संताचे या माता साष्टांग हे करे दंडवत, संताची माता चरणावरी, माता चरणावरी, संताची माता चरणावरी, संताची माता चरणावरी, साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत, साष्टांग हे करे दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख, नामदेव नामदेव धरा भाव दृढ हा, देव सांगे वैष्णवासी, नकायासे विसंभू, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर, संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, ते शिवंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता, संत कृपा झाली, इमारत फळा आली, संत कृपा झाली, इमारत फळा आली, सेवेकरता निवडलेला भंग, संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या एकनिष्ठ शिष्या संत बहिणाबाई महाराज यांचा अत्यंत गोड आणि सुंदर असा अभंग असून, या अभंगातून बहिणाबाई महाराज वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माच्या इमारतीचा इमारतीचा एका रूपकातून गोड असा आपल्याला परिचय करून देत आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल, परमपावन श्री क्षेत्र नरसी नामदेव या पवन पावन क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी संत शिरोमणी नामदेव महाराजांची जी जन्मभूमी आहे, अशा परमपावन भूमीत उपस्थित सर्व भाविक सज्जन गायक वादक कीर्तनकार प्रवचनकार महाराज मंडळी परिसरातील सर्व भाविक मंडळी यांच्या भव्य आणि दिव्य उपस्थितीमध्ये संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर जीर्णोद्धार समिती या समितीच्या माध्यमातून अथक प्रयत्नातून हरिभक्तिपरायण रामेश्वरजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली या जवळजवळ 6 कोटीच्या कामाची पूर्तता आणि या भव्य दिव्य मंदिराची उभारणी झालेली आहे आणि त्या मंदिराच्या म्हणजे उद्घाटन प्रसंगी कलशारोहणाच्या प्रसंगी या भव्य आणि दिव्य भक्ती उत्सवाचं आयोजन आहे आणि या भव्य दिव्य भक्ती उत्सवातील आजची चिंतन सेवा माझ्या वाट्याला सर्व उत्सव समिती यांच्या माध्यमातून काशीनाथबुवा आमचे नामदेव महाराज यांच्या विशेष आग्रहातून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. आज माझी नजर जिथपर्यंत जाते तिथपर्यंत मला माणसंच दिसत आहेत आणि माझ्या अंतकरणाला एक कल्पना एक स्पर्श करून गेली, पैठणला नाथ सागर आहे तर इथं आज नामदेव सागर निर्माण झालेला आहे असं मला दिसतं. आम्ही पैठणचा नाथ सागर पाण्याचा पाहिला पण इथे नामदेव सागर माणसांचा उभा आहे, ही फार भव्यता आणि दिव्यता आहे. कार्यक्रम मित्र म्हणतो वारकरी संप्रदायामध्ये अनेक कार्यक्रम होतात, मोठे होतात छोटे होतात,
मोठे छोटे उत्सव तर होतच राहतात, पण हा उत्सव सुवर्ण अक्षरात कोरून ठेवावा असा हा उत्सव झालेला आहे, वादच नाही. आणि त्यात मी माझं भाग्य समजतो. नुकताच 2 वर्षापूर्वी सद्गुरू जोग महाराजांचा शताब्दी महोत्सव अशाच दिमाखामध्ये साजरा झाला, त्यानंतर हाही उत्सव असा भव्य दिव्य प्रमाणात साजरा होतोय. त्याही उत्सवात आहुती टाकण्याचं महत्भाग्य मला प्राप्त झालं आणि याही उत्सवामध्ये आहुती टाकण्याचं महत्भाग्य मला प्राप्त झालं. मी तर म्हणेन की माझ्या जीवनातील सुवर्ण अक्षरात कोरून ठेवावी अशी काही कीर्तने, त्यातलं हे एक कीर्तन आहे. खरं तर कार्यक्रमाची भव्यता आणि कार्यक्रमाची दिव्यता पाहायला गेलं आणि कार्यक्रमाच्या सर्व वक्त्यांचं वय आणि अभ्यास पाहायला गेला तर मी फारच छोटा माणूस आहे. माझी मी वयानं सगळ्यात लहान आहे. जेवढी कीर्तनकार आहेत ना यादी, त्याच्या सगळ्यात लहान आहे. तुम्हाला वाटत नसेल पण ते खरं आहे. माझी जन्मतारीख आहे 20/7/1983. म्हणजे स्वामीजी माझं 35 संपलं, 36वं आता लागलेलं आहे. माझं वय 36 आहे. तुम्हाला पटणार नाही, तुम्हाला नाही कोणालाच पटत नाही, ही मोठी अडचण आहे. पण वयानं सगळ्यात लहान कीर्तनकार मी आहे, पण मला वाटतं वजनदार मीच असेल. म्हणजे शरीरानं बरं. खरं तर मी काशीनाथ बाबा यांना म्हटलं की बाबा एवढा मोठा उत्सव आहे, वक्ता वजनदार वक्ते पाहिजे. ते म्हणजे महाराज तुमच्या एवढं वजनदार कोण आहे? मग एकच सांगेन मी सध्या, मी वक्ता जरी वजनदार नसलो तर व्यक्ती मात्र वजनदार आहे, एवढं ध्यानात ठेवा. आणि माझं वजन काय ह्या टेबलाशिवाय तुम्हाला काय माहिती, ह्या टेबलालाच माहिती माझं वजन काय आहे. असो माझ्याकडे हा सेवेचा योग आला, माझ्यावर फार मोठी जिम्मेदारी दिलेली आहे. मी या सेवेचं सूत्र अजून एक असं समजून घेतो, समजतो की ही सेवा माझ्याकडे येण्याचं हे कारण असावं. सर्व महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार मंडळी आहे, पण मी ह्या जिल्ह्याचा आहे म्हणून आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करण्याकरता माझं जन्मगाव जरी परभणी जिल्ह्यात असलं तरी माझ्या पूर्वजांचं गाव ह्या जिल्ह्यात आहे. माझं पूर्वज दशरथ परळी आहे ना, त्या गावचे माझे पूर्वज आहेत. म्हणजे ह्या जिल्ह्यातलाच मी आहे. म्हणून की काय माझ्या पूर्वजांनी नामदुराची सेवा केली असेल नसेल ते काही मला माहीत नाही, ते मला सांगता यायचं नाही. पण तू का म्हणे मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला, या न्यायाने मी या ठिकाणी सेवेकरता उभा आहे. जसे ज्ञानोबर आहे तो कोबर आहे बुद्धी देतील, तसं मी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी अभंग जो निवडला आहे तो बहिणाबाई महाराजांचा आहे. वारकरी संप्रदायाचा परिचय एका इमारतीतून बहिणाबाई महाराजांनी करून दिला. सगळ्यात आधी हा अभंग मी आज का निवडला त्याची कारण मीमांसा समोर ठेवतो आणि मग चिंतन करतो. एकतर मंदिर पूर्णत्वाकडे आले आहे, उभारिले देवालया, संत कृपा झाली इमारत फळा आली म्हणून एक, आणि ते नामदेवरायचं असल्यामुळे नामा तयाचा किंकर जेने केला हा विस्तार, ही दोन सूत्र माझ्या डोळ्यासमोर चिंतना करता आहेत. खरं तर अभंगाचं प्रत्येक पद चिंतनात घ्यावं आणि प्रत्येक पदाचं प्रत्येक संतांची महती सांगत राहावी अशा उंचीचा हा अभंग नक्कीच आहे. पण स्थितस्य गती चिंतनीय हा, म्हणजे पूर्वमीमांसेचा एक नियम आहे की आपण जो विषय चिंतना करता निवडला त्याची संगती लावणं हे आद्य कर्तव्य असतं. ह्या प्रसंगाला धरून मी ह्या दोन मुद्द्याचा थोडा माझ्या अल्पबुद्धीने विस्तार करणार आहे. बाकीच्या अभंगाचा जसा मला वेळेच्या मर्यादेत शक्य होईल तसं मी चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर हा अभंग गावोगावी म्हटला जातो, पण बहिणी मने फडकती ध्वजा हे म्हणलंच जात नाही. तुका झाला असे कळस भजन करा सावकाश. लोकांना वाटतं हा अभंग कोणाचा आहे? तुकाराम महाराजांचा आहे. कारण आपल्याकडे अभंग कोणाचाही ओळखण्याची शेवटच्या चरणाने एक संधी आहे. तुका म्हणे म्हटलं की अभंग कोणाचा, नामा म्हणे म्हटलं की, एका जनार्दनी म्हटलं की, बापरुक्मादेवीवरून म्हटलं की, त्या त्या संतांचं कळतात. पण ते कोणत्या संतांचे अभंग मीमांसा आहे हे आपल्या लक्षात येतं. पण आता सध्याच्या भेसळीकरणामध्ये भजनामध्ये असे अभंग नवीन नवीन अपडेट झालेत बाबा बा, कुठून आणले कोणास्टॉप. एका गावात कीर्तनाला गेलो, कीर्तनात कीर्तन झालं, तिथे जागर चालू होता आणि असा एक अभंग म्हटला. एक मला प्रश्न पडला अभंग नेमका कोणाचा असेल. पूर्ण अभंग होईपर्यंत तर कळायची हे नाही, सगळ्या संत वाङ्मयाचं तर आपल्याला अवलोकन नाही. मी शेवटचं चरण ऐकण्याकरता आतुर झालो आणि शेवटी शेवटचं चरण त्या गायकाने म्हटलं आणि शेवटचं चरण होतं, एका जनार्दनी म्हणे मुक्ताबाई आणि दासी जनी लागे पाहिजे. एका जनार्दनी म्हणे मुक्ताबाई दासी जनी लागे पाहिजे. आता अभंग कोणाचा कोणाला ठाऊ असं. पण आजचा अभंग जो आहे आपल्या डोक्यात जरी तुकाराम महाराजाचा असलं तरी तसा नाही. तुकाराम महाराजांचे एक निष्ठ शिष्या संत शिरोमणी बहिणाबाई महाराज, परत गफलत होते समाजाची, कवयित्री बहिणाबाई चौधरी वेगळ्या बरं,
बहिणाबाई चौधरी वेगळ्या आणि संत मालिकेतील बहिणाबाई शिवरकर ह्या वेगळ्या. एके ठिकाणी कीर्तनामध्ये एकाने प्रमाण दिलं, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिर येतो पिकावर. म्हणलं ओ हे संतांचं नाही आहे. तर काय बोलतो राव महाराज, बहिणाबाईचं आहे. म्हणलं कोणत्या बहिणाबाईचं आहे ते आधी तपासा. हे आहे कवयित्री बहिणाबाईचं, ज्या खानदेशात झाल्या. पण आपल्या संत मालिकेमध्ये संत शिरोमणी बहिणाबाई महाराज ह्यांचं स्थान फार एकमेवाद्वितीय आहे आणि त्यांची अभंग संहिता आहे. संत बहिणाबाई आपल्याला वारकरी संप्रदायाचा परिचय करून देत आहे. काय असतं, कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण गेलो तर प्रत्येक क्षेत्राचे काही निकष आहेत की त्या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर काय आवश्यक आहे. तसं परमार्थात वारकरी संप्रदायात काय आवश्यक आहे, तर वारकरी संप्रदाय हा ज्ञान्यांचा नाही, माफी मागून बोलतोय, हा संप्रदाय योग्यांचा नाही, मग भाविकांचा संप्रदाय आहे. आमची जात अम्मा भाविकाची जाती एकविधजी श्रीपती. म्हणून या संप्रदायात तुम्ही ज्ञानी किती आहात, तुम्ही काय आहात याला अर्थ नाही, तुम्ही भाविक किती आहात याला मोठा अर्थ आहे. वारकरी संप्रदाय हा भावना प्रधान संप्रदाय आहे. आणि मग एक आहे, कोणत्याही वस्तूविषयी भावना निर्माण होण्याकरता त्या वस्तूचा, त्या संप्रदायाचा, त्या देवतेचा, त्या संतांचा परिचय होणं अत्यंत गरजेचं असतं. कारण भावना परिचयाने निर्माण होत असते, परिचयाशिवाय भावना नाही निर्माण होत. मी ना उदाहरण अनेक वेळा सांगत असतो, मला एक सांगा, मी तुमच्या जिल्ह्याचं आहे तरी मी तुम्हाला विचारणार आहे, तुमच्याकडे गोधडी असते का? गोधडी, ज्याला आपल्याकडे गोधड म्हणतात, गोधड. आता भागा भागामध्ये ह्याला शब्द फार पर्यायी आहेत, कुठं गोधड म्हणतात, काही भागात ह्याला वाकळ म्हणतात, काही भागामध्ये ह्याला त्या मावळामध्ये पुणे जिल्ह्यात आबा म्हणे महाराज तुम्हाला दमकोंडी देऊ का? तिकडे गोधडीला काय म्हणतात? दमकोंडी म्हणतात. आणि तिकडच्या गोधड्या खरंच दमकोंडे आहेत, एक टाकली की दमच कोणतो माणसाचा. भागा भागा शब्द आहे. ती वाकळ मला सांगा, त्या वाकळी वाकळ म्हणजे नेमकं काय? घरात ज्या कपड्याला काही कामच नाही ती फाटके तुटके कपडे गुंतवायची केलेली सोय म्हणजे काय आहे? वाकळ आहे. वाकळीला काय किंमत आहे, त्यातली त्यात फाटक्या वाकळीला काय किंमत आहे? पण तुम्ही पुण्यामध्ये या, पुण्यामध्ये जर आले, पुण्याला स्वारगेटला जर उतरले, तिथून अवघ्या 15-20 मिनिटाच्या अंतरावर राजा केळकर वस्तू संग्रहालय आहे. आणि त्या राजा केळकर वस्तू संग्रहालयामध्ये एक फाटकी गोधडी काचात मोडून ठेवलेली आहे आणि ती गोधडी पाहायला 50 रुपये तिकीट आहे. किती? 50 रुपये. काय पाहायला? फाटकी गोधडी पाहायला 50 रुपये आहेत. लोकांना गोधडी पाहण्यात काय विशेष आहे? पण जेव्हा आपण आतमध्ये जातो त्या गोधडी पाहतो तर त्या गोधडीची किंमत नाही येते. त्या गोधडीच्या खाली एक वाक्य लिहिलेलं आहे, सदर गोधडी भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई हिची आहे म्हणून 50 रुपये तिकीट द्या. त्या वस्तूविषयी झालेला परिचय हे भावनेचं मूळ स्रोत असत, मुख्य कारण असत. याला मी अजून एक उदाहरण देत असतो. हिंगोली सारख्या शहरात एसटी स्टँडच्या बाहेर एक पोरगा पेन विकायला बसला, पेन 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 म्हणत होता. कोणी गिराय कायचं विचारत, का रे कितीला पेन? म्हणे साहेब 5 ला 1, 10-2. आणि माणसाला एक सवय, वस्तू किती स्वस्त असू द्या पाडून मागायची, 10-3 दे. माणसाचं तरी बरे अबायाले उरपाट्या काळजाच्या पाडून मागण्याच्या बाबतीत. मी त्या नाशिकला गेलो सहज चटया घ्यावं म्हणून मी चटयाचा भाव विचारू लागलो, कितीला चटई? तेवढ्यामध्ये एक रिक्षा आला, 4-5 महिला भिन्न भिन्न वयाच्या आणि भिन्न भिन्न आकाराच्या. त्या रिक्षातून उतरले आणि त्यातली एका बाईने विचारलं, का रे भैया कितीला दिली चटई? तुम्हाला माताजी 400 का 1? ही बाई म्हणली 300 च्या 2 दे. म्हणलं झाशीच्या राणीनंतर हिच धाडस आहे, ह्यांचं लिवर पाठे काढायचं. पण एक सांगू का, सगळीच माणसं तुम्हाला लुटायला नाही बसली, काही पोट भरायलाही बसली याचं भान ठेवत जा. सगळेच काय लुटायला बसले का? काही पोटही भरायला बसलेले आहेत. कितीला रे पेन? 5 ला 1, 10-2. 10-3 दे. पण तो देत नसायचं. गिरायक यायचं जायचं, समोर एक सोन्याचा दुकानदार होता, सोनार होता. त्या सोनाराच्या सावकाराने पाहिलं, पोरग पेन विकायला बसले पण याच्या पेनला गिरायक लागत नाही. त्या पोराला जवळ बोलवलं, ए बाळा इकडे, का रे तुझं वय काय? बाबा 14-15 वर्ष वय आहे माझं. शाळेत जात नाही? जातो. कोणत्या वर्गाला आहे? 8व्या वर्गाला आहे. आणि मग शाळेत नाही गेला? काय करू, शाळेची फी देण्याकरता पैसा नाही, घरच्यांची परिस्थिती नाही, आणि भीक मागून जगायचं नाही हा माझा बाण आहे.
म्हणून पेन विकायला बसलो. मग विकत का नाही बघा ना सावकार, कोणी माणसं पाचला एक दिला तर कसे तरी मला एक दीड रुपया उरतो, पण लोक पाचशे दहाचे तीन मागतात, मला कसं शक्य आहे ते देणं. म्हणजे किती फी आहे तुझ्या शाळेची? म्हणे 5000 रुपये. चल तुला एकाच पेनची किंमत मिळून देतो. सावकारांनी त्या पोराला खोलीमध्ये बसवलं दुकानामध्ये, त्याच्यातला एक पेन घेतला. आणि जे वेलवेटच्या मेहरबी असतात ना सोन्याच्या दुकानात, ज्याच्यात गंठण ब्रासलेट ह्या सोन्याच्या मूल्यवान वस्तू ठेवल्या जातात, त्याच्यामध्ये त्यांनी पेन ठेवला. कोणी यायचं त्या पेनकडं पाहायचं, म्हणायचं सावकार हा पेन इथे कसा काय ठेवला, म्हणजे ते पेन का साध आहे काय कुठेही ठेवायला नाही. पण त्या पेनची विशेषता काय? म्हणे हाच तो पेन आहे जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्याची लिखापडी या पेननं केली. म्हणजे भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा त्याची लिखापडी या. अरे बापरे तुम्हाला कुठून मिळाला? लंडनहून आणलाय म्हणलं मी. मला जुन्या वस्तूचा संग्रह करायची इच्छा आहे, मला तेवढा पेन द्याल का? म्हणे फुकट देईल काय? नाही काय पैसे असेल ते घ्या, मला काय त्याच्यात कमवायचे नाही. मी तो 25,000 आणला, 25,000 घेऊन जा. त्याने लगेच खिशामध्ये हात घातला, गुलाबी 12 नोटा काढल्या आणि काळ्या 2 नोटा काढल्या. किती झाले? 25. कापसाचा दर वाढलाय वाटतं, हिशोब चांगला जमायला लागलाय तुम्हाला. लगेच 25,000 दिले, पेन घेतला, तोड्या मारत गेला. सावकार मोठा सज्जन होता, सावकारांनी ते पैसे पोराला दिले आणि मग तो पोरगाही आनंदी होऊन निघून गेला. दुकानदारही जेवणाची वेळ झाल्यामुळे दुकान बंद केलं आणि तोही निघून गेला. मग सगळेच निघून गेलो, मी तिथं कशाला थांबू, मी इकडे निघून आलो. दृष्टांत संपला. मी काय सांगितलं ह्याच्याकडे लक्ष देऊ नका, आणि असं व्यवहारात होणं शक्यही नाही हेही डोक्यामध्ये ठेवा. पण माझं तात्पर्य काय आहे, पेनची किंमत 5 रुपयापासून 25,000 का बरं झाली? त्याचं एकमेव कारण आहे त्या पेनचा विशेष परिचय झाला म्हणून. परिचय होणं गरजेचं आहे. म्हणून 5 रुपयाच्या पेनची किंमत भाव 25,000 गेला, म्हणजे परिचय हा भावनेचं मूळ स्रोत असतं. वारकरी संप्रदाय जर भाविकाचा असेल आणि या संप्रदायात भावना जर निर्माण व्हायची असेल तर या संप्रदायाचा परिचय होणं गरजेचं आहे. विठाला विठाला, परिचय करून देणं म्हणजे एका दिवसाचं काम नाही, असं 2 तासाचं काम नाही. या संप्रदायाची व्याप्ती, या संप्रदायाची व्यापकता, या संप्रदायाची उंची, मुखम पुढचे त्याचे लक्षणे सूत्राचे. पण असंदिग्धम, त्याच्या संदिग्धता राहिली नाही पाहिजे, त्याचा यथार्थ परिचय झाला पाहिजे, हे सूत्ररूपानं सांगण्याची पद्धती आहे. म्हणून सूत्ररूपानं कोण सांगू शकतो? ज्याचा यथार्थ अभ्यास आहे तोच सांगू शकतो. संत बहिणाबाई आपल्या वारकरी संप्रदायाची जी संत मालिका आहे त्याच्या जवळजवळ समारोपातले आहेत. म्हणजे निळोबारायानंतर आणि बहिणाबाईनंतर संत झाले नाही असं नाही बरं, पण आपल्या पूर्वजांनी एक बंधन घालून दिलं की निवृत्तीनाथ ते निळोबाराय, एक परंपरा घालून दिली. संत पंचायत, हो संत पंचायत आणि त्याच्यातले मुख्य मुख्य मानले जातात. पण ही मालिका जी आहे संतांची, म्हणजे निळोबारायानंतर संत झाले नाही असं नाही. अहो आतापर्यंत संत झाले, मोतीराम महाराजसारखे संत झाले, गुरुवारे जोग महाराजासारखे संत झाले, प्रत्येक प्रांतामध्ये एक एक संत झाले. तसं तुमच्याकडे कोंडाजी बाबा झाले, वाजवणे बाबा झाले, अनेक महात्मे की ज्यांनी आपल्या संप्रदायाच्या जडणघडणीमध्ये एकमेवाद्वितीय स्थान निर्माण केलं, असे अनेक संत झाले. पण एक आहे, वाङ्मयीन परंपरा मानत असताना आपल्या संतांनी तिथून तर इथपर्यंत बस, ह्याच्या पुढे नाही. म्हणून जवळजवळ समारोपातल्या बहिणाबाई आणि बहिणाबाई महाराजांचं वारकरी संप्रदायाचं अत्यंत साक्षेपी अवलोकन, सूक्ष्मतेनं अवलोकन, म्हणून बहिणाबाई महाराज आपल्याला ते सूत्ररूपानं त्या संप्रदायाचा परिचय करून देतात. एक विषय मला सांगायचा आणि लगेच अभंगात प्रवेश करायचा आहे. बहिणाबाई महाराज यांची प्रकृती स्त्री प्रकृती आहे. पुरुषार्थ पहा बरं, एवढा मोठा व्यापक विषय 5-6 चरणामध्ये सांगितला, पुरुषार्थ आहे. अजून एक पुरुषार्थ स्वभावर, म्हणजे शास्त्र म्हणतं स्वभावच दुरतिक्रम, हा माणसाला स्वभाव बदलता येत नाही. पण बहिणाबाई महाराजांचा स्वभाव म्हणजे स्त्री स्वभाव, आणि स्त्री स्वभाव असून सुद्धा एवढ्या थोडक्यात त्या बोलल्या, हाही पुरुषार्थ आहे. कारण बाईला थोडक्यात बोलताच येत नसतं, बाईला थोडक्यात बोलता येत नाही. म्हणून आपल्याकडे माझ्या गुरुजीच्या मुखातून मी भागवताचं चिंतन ऐकताना ते गोपीगीतामध्ये कथेचे 6 लक्षण आले पहा, सगळ्यांना माहिती आहे. तव कथा अमृतम तप्त जीवनम कवी भी ईडितम कलमश आपहम श्रवण मंगलम श्रीमत श्रेष्ठ आहे. आणि आततम हे पद आहे पहा,
आततम म्हणजे त्रैलोक्य व्याप्त कथा आहे. त्रैलोक्यात भगवंताची कथा चालते. आणि मग त्याची संगती लावताना अशी लावली, ही त्रैलोक्यात चालणारी कथा कशी चालते? कैलासावरही कथा चालू आहे, वैकुंठात कथा चालू आहे, साकेत धामात कथा चालू आहे, गोलोक धामात कथा चालू आहे, सत्य लोकात कथा चालू आहे. मग त्या लोकामध्ये कथा सांगतो कोण ना ऐकतो कोण? याची परंपरा सांगताना असं सांगितलं, सत्य लोकामध्ये ब्रह्मदेव सांगतात आणि सावित्री ऐकते. आणि ब्रह्मदेव सांगून कंटाळले की सावित्री सांगते आणि ब्रह्मदेव ऐकतात. कैलासावर शिवजी सांगतात, पार्वती ऐकते. शिवजी सांगून शिवजीची कथा उरकली की मग पार्वती आई साहेब सांगतात आणि भगवान शिवजी ऐकतात. पण असं सांगितलंय मी गुरुजीच्या मुखातून, गुरुवर्य चंद्रशेखर महाराज यांच्या मुखातून मी ऐकले की ती कथा सांगत असताना पुरुष देवतेची कथा 6 महिन्यात संपते पण स्त्री देवतेची कथा 1 वर्ष लागतो म्हणून. तीच कथा पुरुष देवता किती दिवसात सांगतात? 6 महिन्यात. आणि तीच कथा स्त्री देवता जेव्हा सांगायला लागतात तेव्हा किती दिवस लागतो? 1 वर्ष लागतो. म्हणजे असं का? त्याच्या ज्या 2 संगत्या आहेत त्याच्यातली दुसरी संगती आता मला गरजेची आहे. मग त्याचं काय? शिवजी ए पार्वती चल कथेला बस. मग पार्वतीला काम टाकून बसावं लागतं. पण जेव्हा कथा सांगण्याकरता आईसाहेब स्वतंत्र असतात तेव्हा त्यांना अगं कथेची वेळ झाली ना, थांबा एवढं धुणं पिळू द्या, मग कथेला बसते. म्हणजे घरातली कामं उरकून बसावं लागतं एक कारण. आणि दुसरं कारण त्यांनी सांगितलं, बाईला थोडक्यात बोलता येत नाही. तुम्ही पहा, एखाद्या माणसाला विचार का रे काल कीर्तनाला नाही आला? काय नाही पाहुणे आले होते म्हणून नाही आलो. हेच तुम्ही बाईला विचारा का होत आहे कीर्तन नाही आले. आता तुम्हाला काय सांगू महाराज, दुपारपासून सगळे काम उरकून घेतले कीर्तनाला जायचं म्हणून, स्वयंपाक करून ठेवला, बड्याचा बापाचा स्वयंपाक केला, गण्याचा स्वयंपाक केला, बर त्या स्वयंपाकाला सरपण आणलं, स्वभाजी केली, आमकं केलं, तमकं केलं, गंगूबाईला सांगून ठेवलं, गण्याच्या मायला सांगून ठेवलं, रिक्षावाल्याला सांगून ठेवलं. आणि आता रिक्षा दारातही आला, साडी नेसले, लिपस्टिक अरे नाही ते इकडच्या नाही, तसं सगळा मेकअप झाला आणि निघाले. आणि तेवढ्यात पाहुणा आला. मला वाटलं पाहुणा चहा पिऊन जाईल, पण पाहुणालाही खट निघाला, तो का जाईस ना. आणि मग मला येता नाही आलं. बघा पुरुषांना विचारलं तर ते किती सांगतात, पाहुणे आले म्हणून येणं झालं नाही. बाईला नाही थोडक्यात सांगतायत, बाई विस्तारानं सांगते. म्हणजे बाईला थोडक्यात सांगता येणं हे अत्यंत अवघड आहे. म्हणून एका एक प्रश्न निर्माण झाला, एका सेमिनारमध्ये प्रश्न निर्माण केला, म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य कोणतं? मग कोणी ताजमहलचं नाव सांगितलं, कोणी चीनच्या भिंतीचं नाव सांगितलं, कोणी वेरूळ अजिंठ्याच्या लेणीचं नाव सांगितलं, पण एकानं सांगितलं जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य मी सांगतो काय, 10 बाया एका ठिकाणी अर्धा तास शांत बसल्या होत्या. पहिला नंबर त्याचा आला, त्याचा आला पहिला नंबर. म्हणजे बाईला शांत बसता येत नाही, थोडक्यात बोलता येत नाही, पण बहिणाबाई महाराज एवढा मोठा व्यापक विषय थोडक्यात सांगतात हा त्यांचा पुरुषार्थच आहे. दुसरे एक कारण सांगतो ना, आता अभंगात प्रवेश करतो. वक्त्यानं का बोलावं याच्याकरता वैकुंठवासी एक फार मोठे व्याख्याते होऊन गेले पुण्यातले, शिवाजीराव भोसले. काही लोकांनी ऐकले असेल त्यांचं व्याख्यान. त्यांचं एक पुस्तक मी वाचलं, वक्तृत्वाची कथा. त्या कथेचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाच्या मागच्या पेजवर मोठ्या टाईपमध्ये एक पॅरेग्राफ टाकलेला आहे, पहा. तो पॅरेग्राफ असा आहे, ऐका, वक्त्यानं का बोलावं? ज्याला काहीच कळत नाही त्याला थोडं तरी कळावं म्हणून बोलावं, ज्याला थोडं कळतं त्याला जास्त कळावं म्हणून बोलावं, लोकांना कळेल असं बोलावं, लोकांना कळे पर्यंत बोलावं, आणि एकदा लोकाला कळायला लागलं की न कळतही बोलू नये. हे त्यांनी आदर्श वक्त्याची लक्षणं मांडली, व्यावहारिक असतील पण गोड आहेत. वक्त्यानं का बोलावं? समाजाला कळावं म्हणून बोलावं. म्हणजे नामदेवरायांनी कीर्तन केली तर सूत्र काय ठेवलं, नाचो कीर्तनाचे कीर्तनाचे रंगी ज्ञान दीपलाऊ जगी, ज्ञान दीपलाऊ जगी, ज्ञान दीपलाऊ जगी, नाचु कीर्तनाचे रंगी कीर्तनाचे
चलाओ ज्ञानदीप कुठे लावायचा जगात ज्ञानदीप लागला आनंदाचे आवारू माडू जगा म्हणजे वारकरी संप्रदायाचं कीर्तन विशिष्ट वर्गा करता नाही आता ते होय लागले ही मोठी अडचण आहे एक विशिष्ट वर्ग डोळ्यासमोर ठेवून कीर्तन केले जातात सुशिक्षित समाज आहे त्यांच्याच करता कीर्तन मग सामान्य लोकांचा भरडून जातात त्याच्यात काय काय वेळेला फक्त सामान्यांचा विचार सुशिक्षित नाराज होतात पण सर्वांगीण कीर्तन करता येणं एवढी सोपी गोष्ट नाही पण आपला संप्रदाय मात्र आपल्या कीर्तनात प्रत्येकाला काही ना वाटलं पाहिजे आज माझ्या पदरात काही ना काही पडले गायकाला वाटलं पाहिजे आज चांगली चाल ऐकायला भेटली चिंतकाला वाटलं पाहिजे एक चांगला विचार ऐकायला भेटला संत वाङ्मयाचा अवलोकन करणाऱ्यांना वाटलं पाहिजे एक प्रमाण ऐकायला भेटलं साहित्यिकाला वाटलं पाहिजे हा आमका विषय चांगला मिळाला म्हणजे ज्ञानदीप लावू जगी म्हणजे जगातल्या प्रत्येक स्तरातील माणसाचा विचार करता आला पाहिजे म्हणून प्रत्येक समाजाला आपलं बोलणं कळालं पाहिजे प्रत्येकाला कळालं पाहिजे आणि मग हे सूत्र आहे मग समाजाला कळण्याकरता अवघड विषय सोपा करण्याकरता मग दृष्टांत अलंकार रूपक अनेक प्रकारचा आश्रय घ्यावा लागतो तसा वारकरी संप्रदायाचा एवढा व्यापक विषय थोडक्यात सांगण्याकरता बहिणाबाईने आज एका रूपकाचा आश्रय घेतलाय आणि रूपक आहे इमारतीचं आणि बहिणाबाई त्या रूपकातून आपल्याला सांगतात आमची इमारत आता तयार झाली अभंगाचं पहिलं संत कृपा झाली इमारत फळा आली आमची इमारत फळाला आली इमारत फळद रूप झाली सूत्र या इमारतीचं आहे इथं फळा आली याचा विचार आधी करायचा आहे मग संत कृपा या गोष्टीचा विचार करायचा आहे फळा आली म्हणजे काय कोणत्या कार्य सफळ कधी होतं ऐका जे कार्य आम्ही ज्या उद्देशानं चालू करतो तो उद्देश पूर्ण होणं म्हणजे कार्य सफल होणं मला सांगा हे काय बोला की माईक आहे हे माईक आहे हा माईक का बरं इथं लावलाय माझं बोलणं सगळ्यांना ऐकायला यावं म्हणून हा माईक इथे लावलेला आहे बरोबर आणि जर हा माईक जर माझं बोलणं प्रत्येकाकडे नेतच नसेल तर ह्या माईकचा उद्देश सफल झाला का नाही झाला नाही झाला मग माझा जर आवाज सर्वांना व्यवस्थित ऐकायला यायला लागला की म्हणजे माईक सिस्टीम लावली त्याची काय झाली सफलता झाली बाई स्वयंपाक करते स्वयंपाक कशा करता करते फेकून द्यायसाठी करते मग सगळ्यांना खाण्याकरता किती नुसतं खाण्याकरता नाही सगळ्यांनी पोटभर खावं म्हणून करते आणि जर सगळ्यांचं जेवण झालं
आणि तुझं आज एक नंबर भाजी झाली की तिला त्याच्या स्वयंपाकाचं काय वाटतं, साफल्य वाटतं. म्हणजे सूत्र असं आहे, ज्या उद्देशानं आपण जे कार्य करतो ते कार्य त्या उद्देशापर्यंत जाणं म्हणजे सफल होणं. आता या ठिकाणी जीर्णोद्धार मंदिराची समिती स्थापन केली, तिचा उद्देश काय होता? मंदिर पूर्ण व्हावं. मग हा उद्देश म्हणजे ही समिती कधी सफल झाली? मंदिर पूर्ण झालं त्या दिवशी सफल झाली. म्हणतो ह्या वर्षी ती सफल झालेली आहे. पण जो उद्देश आहे, आमची भागवत धर्माची इमारत आज सफल झाली का बरं? ह्याचा उद्देश काय होता? महाराज वारकरी संप्रदायाचा उद्देश एक आहे, एक प्रमाण देऊन गेलो की नाचू कीर्तनाचे रंगे, ज्ञानदीप लावो जगी, किंवा खटनट यावे शुद्ध होणे जावे, खटनट यावे शुद्ध होणे जावे, खटनट यावे शुद्ध होणे जावे, शुद्ध होणे, खटनट यावे शुद्ध होणे जावे, 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 खटनट यावे शुद्ध होणे जावे. नवनी किती भावे सुखाला, नवनी किती भावे सुखावे, लवंडी पिटी भावे तुका मेला, लवंडी सुखी भावे तो तुका मेला, तारी वाजवावी गुडी उभारावे, तारी वाजवावी गुडी उभारावे. ज्ञानोबा राय, नामदेव राय आदि संतांचा वारकरी संप्रदायाचा उद्देश काय होता? खरं तर वारकरी संप्रदायाची स्थापना नाही केली, त्याने एक चालना दिली, एक चालना दिली. याचा विचार मी दुसऱ्या चरणात करणारच आहे. एक चालना दिली, उद्देश काय होता? खटानं नटानं यावं हा संप्रदाय, हे तत्वज्ञान सगळ्यापर्यंत पोहोचवावं. आणि झालं ना, झालं. महाराज त्या 12व्या शतकातलं वाळवंटातलं कीर्तन डोळ्यासमोर आणा. शिंप्याचा पोरगा कीर्तन करतोय. कोण? नामदेव. हा, जाती तुमच्या पक्क्या डोक्यात आहेत मला माहिती, म्हणून सहज विचारायला लागलो. शिंप्याचा पोरगा काय करतोय? कीर्तन. किती मोठं औदार्य महाराज या सूत्रात, या कीर्तनामध्ये. ज्ञानोबा राय म्हणतात, नामदेव राय तुम्ही कीर्तन करा, मी टाळ घेऊन उभा राहतो. म्हणजे ज्ञानी यांचा राजा, ज्ञानाचा सागर, ज्ञानोबा राय म्हणतात, नामदेवा तुम्ही कीर्तन करा, मी उभा राहतो. असं का बरं म्हणत असते ज्ञानोबा राय? मला याचे एक दोन कारण डोळ्यासमोर ठेवायचे. मला ज्ञानोबा रायला कवी नाही लेखायचं बरं मधुबा, पण एक चिंतन मांडायचं. तुम्ही पहा, वाचक ज्ञानोबा राय आणि नामदेव राय यांचं वाङ्मय 12व्या शतकातलंच. पण ज्ञानोबा रायची भाषा जर आपण वाचली तर अभंगाला चालीच लागत नाही तो, आणि ते शब्दच कळत नाहीत, जड जातात. आणि नामदेव रायचा गाथा कोणी वाचा, दुलतच राहतो माणूस. म्हणजे काय? ज्ञानोबा रायच्या लक्षात आलं, समाज पोषक कीर्तन माझ्यापेक्षा नामदेव राय चांगलं करतात, म्हणून तुम्ही पुढं व्हा. म्हणून पहा, कीर्तन संस्थेची स्थापना कोणी केली? तर नामदेव रायने केली. ध्यानात ठेवा, नामदेव रायने केली. मग कोणालाही डोळे झाकून सांगत जा, वारकरी संप्रदायातला पहिला कीर्तनकार कोण? तर नामदेव राय हे वारकरी संप्रदायातले पहिले कीर्तनकार. कोण आहे? मग त्याच्या आधी कीर्तन नव्हती असं नाही, कीर्तन होती. पण ती कीर्तन कशी होती? कोणीतरी एक जण उभा राहायचा, पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी, हे बी जमते. मग आता काय करावं, पोट भरायला शिकवत लागते सगळं. हे होत. पण महाराज, जेथे कीर्तन हे नाम घोष, जेथे कीर्तन हे नाम घोष, करती निर्लज हरीचे दास, करती निर्लज हरीचे दास, सकल थांबले चिंता.
सारखी हे आधी नव्हतं अवघा हल कळलोळ म्हणजे पुंडलीक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका मौली ज्ञानेश्वर महाराज जी जय हा उद्घोष नामदुराची देणे ध्यानात ठेवा म्हणून जे कीर्तन एका कोपऱ्यात होतं ते समाज अभिमुख नामदुराईने केलं काय ते बाराव्या शतकातलं कीर्तन शिंप्याचा पोरगा टाळ कीर्तनात आहे ब्राह्मणाची चार पोरं टाळ घेऊन उभी आहेत निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई त्याच्या बाजूला एक कुंभाराचा टाळ करीये बोला गोरोबा एक माळ्याचा टाळ करीये सावता महाराज एक महाराचा टाळ करीये एक महारीन कीर्तनात समोर बसलेली आहे चोखोबरांची पत्नी सोयराबाई एवढंच नाही एक मुस्लिम समाजाचा टाळ करीये आणि या सगळ्यांना चाल सांगायला उभी धनगराची पोरगी आहे जनाबाई काय उद्देश आहे म्हणजे रसात एक तत्वज्ञान फक्त विशिष्ट वर्गाकडेच होत पण इमारत फळाला आली सगळ्या स्तरातली सर्व समाजातली कीर्तनकार व्हायला लागली ही इमारत फळाली ही लक्षात इमारत फळाला आली अजून तुम्ही पहा आज काही माणसं मायबापाला ओळखतात ते उपकार वारकरी संप्रदायाचे ध्यानात ठेवा आज काही माणसं माणसासारखी वागतात हे उपकार कोणाचे आहेत वारकरी संप्रदायाचे वारकरी संप्रदायाची सफलता अजून सांगायची ठरली आता या ठिकाणी एवढा समाज जमला राजकीय क्षेत्रातील मंडळी नक्कीच इथं असतील त्यांना विचारा सभेला एवढे लोक बोलवायला काय करावं लागतं तुम्हाला महाराज लोकांच्या लेकराची ढुंगण धुवायची राहतात बाकी सगळं करावं लागतं माझं बोलणं जर अतिशक्तीचं वाटत असेल पण मी ती व्हॉट्सअपवर तशी क्लिप पाहिली म्हणून सांगायला लागलो पण मला सांगा एवढा समाज फक्त एका उद्घोषा करता एका जागी येतो ही वारकरी संप्रदायाच्या इमारत सफल होण्याचं लक्षणे ध्यानात ठेवा महाराज संस्कारहीन घरातली माणसं मी दुसऱ्याचं नाही माझं बोलतो जरी मी इकडे असलो तरी नंतर आमच्या घरात एवढे संस्कार नव्हते म्हणून आमच्या दोन तीन पिढ्यात माळकरी कोणी होतं का नाही हेच मला माहित नाही आमचे वडील आणि आई वडील एवढे परमार्थाला विरोधी मी मला एका दिवशी वडिलांनी एवढं मारलं तीन दिवस मला चालता येत नव्हतं माझा गुन्हा काय होता स्वामीजी मी कीर्तनाला गेलो होतो म्हणून ते बांगडी पैप असतो का त्याचे तुकडे वय वयपर्यंत माझ्या वडिलांनी एकदा मला मारलं त्याचं कारण काय मी हरिपाठाला गेलो म्हणून एवढे कट्टर विरोधक परमार्थाच्या म्हणजे गुरुशास्त्राचे नावे जो वाराही टेकून येदी शिवे अशा परिवारातला मी आणि घरात माळकरी तो सोडून द्या भरपूर मी आठवी पर्यंत भरपूर गुळ खाल्लेला आहे वेगळा अर्थ करून पण माझी असंचिताचा ठेवा त्याने वाट दाविली देवा आमच्या गावामध्ये स्वामी रसानंद पुरुजी महाराज आहेत स्वामी देवानंद पुरुजी महाराजांच्या शिष्या त्यांचा आश्रम आमच्या घरासमोर आला आणि मला ही आवड निर्माण झाली आज नामदेवरायची सप्तशताब्दी जेव्हा होती त्याचा सप्ताह त्यांनी केला आणि त्या सप्तामध्ये कीर्तनकाराला पॉकेट माझ्याच हातानं कीर्तनकाराला हार माझ्याच हातानं सगळे मान मला दिले आणि मला वाटलं इकडं लई मजा असती रो आणि मग मला इकडे येण्याची इच्छा निर्माण झाली मी महाराजांना म्हटलं महाराज मी आळंदीला जाऊ का त्यात महाराज माझा दैवयोग आमच्या गावात जयराम महाराज भोसले आले होते आणि जयराम महाराज भोसले बाबाला मी म्हटलं बाबा संसारातून परमार्थ नाही का करता येत म्हणजे सातवी आठवीचा पोरगा मी तेव्हा त्यांना विचारलं संसारातून परमार्थ नाही का करताय त्यांनी मला करता येतो ना मग मला ते कबीर महाराजाचं उदाहरण त्यांनी सांगितलं कुत्ता जाणे चमडी जाणे असं जर जगता येत असेल तर संसारात परमार्थ होतो नाही तर संसारात परमार्थ होत नाही आणि मग इच्छा निर्माण झाली जयराम बाबा मला म्हणले हे पळवून व्यवस्था मी करतो खरं जयराम महाराज भोसले म्हणजे आंधळ्या पांगळ्याचा एक जयराम दाताच होता साधकाचा माहिती ये म्हणे पळून पण पळून यायला मानव तुरून जायला पैसे लागतात पैसे कुठेत माझ्याजवळ आमच्या गावचे स्वामीजी म्हणायचे मी देते पण मिळालं नाही मी कमवून मग जाईल आमच्या घरी म्हशी होत्या आणि त्या म्हशीचं दूध विकायचं काम नेमकं माझ्याकडे होतं सकाळी बकेट घ्यायची दूध आता नाही ते दिसत पण जुन्या काळात ते होतं म्हणून सकाळी उठल्या दूध विकण्याकरता माझी आई 5 लिटर दूध माझ्याकडे द्यायची म्हैस तशी 3 लिटर द्यायची तुमच्या लक्षात आलं वाटतं
आहे किती दूध द्यायची 5 लिटर ती बादली मी घ्यायचो आणि आश्रमामध्ये जायचो आणि त्याच्यात पुन्हा एक तांब्या पाणी ओतायचो. किती झाला आता अभ्यास चांगला आहे यांचा बघा तुम्ही आबा चांगला अभ्यास आहे ज्ञान आहे माहिती सुरेक्षित आणि असे 5-5 रुपये गोळा करून 500 रुपये गोळा करून मग आळंदीला मी पळून गेलो. मी फार मोठा कीर्तनकार आहे असा माझा दावाही नाही मनातही नाही पण आज मला असं वाटायला लागलं अशा कुळातला पोरगा ह्या व्यासपीठावर उभा आहे इमारत फळा आली ह्याच लक्ष अशा कुळातला वारकरी संप्रदायाचे कार्य झालं म्हणजे इमारत काय झाली फळा आली. बहिणाबाईंना विचारलं इमारत फळा आली. इमारत फुकट फळाला येत नसते कोणतंही कार्य फुकट होतच नसतं. अहो संसारातला स्वयंपाक लवकर एक फुकट होत नाही कोणातरी एकीला झटावं लागतं तेव्हा स्वयंपाक होत असतो. महाराजी मंदिर तुम्हाला दिसतंय मंदिर दिसतंय कोणी देणग्या दिल्या असतील मोकळे झाले असतील पण हे मंदिर उभं करताना तो दगड तो कारागीर त्यांची व्यवस्था काही स्थानिक विरोध काही जिल्हा पातळीवरचे विरोध अनेक प्रकारचे विरोध होतात. चांगल्या कार्याला विरोध होतच असतात. श्रेयांशी एक आहे स्वामी विवेकानंद म्हणतात जर आपल्या कार्याला विरोध होत नसेल तर समजून जावं कार्य चुकीचं आहे. स्वामी विवेकानंदाचं वाक्य आहे की आपल्या कार्याला जर विरोध होत नसेल तर समजून जावं आपलं कार्य चुकीच्या दिशेने चालू आहे. आपल्या कार्याचा विरोध होणं म्हणजे कार्य योग्य दिशेने चालू आहे याची पावती ध्यानात ठेवा. अनेक सांगतो तुम्हाला माणूस चांगल्या कार्याला निघाला की त्याला पहिला पुरस्कार भेटतो त्याचं नाव आहे लोकनिंदा. माझं बोलणं लक्षात आलं की नाही कोणष्ट त्याचं पहिलं काम काय कारण काय लोकनिंदा पहिला पुरस्कार आहे. म्हणून मी कार्य करणाऱ्याला कायम हे सांगत असतो किती मन कोणाला सुचली कोणाला असतो पण मन लय जबर आहे. हत्ती चला बाजार पुढं काय ते भुके हजार. 2 मिनिटं बोलतो या मनीवर मी खूप गोड मन आहे. हत्ती बाजारात निघतो आणि कुत्रे भोंगतात व त्या कुत्र्याची गंमत आहे कुत्रे पुढं नाही भुकत. नाही नाही हिंमतच नाही पुढं भुकायची कुत्र्यांची. कुत्रे कुठे भुंकतात हत्तीच्या पाठीमाग भुंकतात समोर नाही भुंकत. बरं त्या कुत्र्यांची कमाल वाटते मला कुत्रे 3 प्रकारचे असतात काय उगो पिटुकले असतात. म्हणजे तात्याची भाषा वापरू का मधुक बा जरा खमंग भाषा आहे. जरा ढुंगणा धुवायची आकला नाही ते बोलून घेतात अशा वेळेला. असे जीव तोडून कुत्रे ते पिले काय तरुण असतात ते भा भा भुंकतात. अहो काय काय डंगऱ्याला तर बसलेली जागा उठवत नाही. मी कुत्र्याचं बोलतोय त्यांना जागा उठवत नाही मग ते असं जागेवर बसून गोर जागेवरच करत ते कोण कुत्र बोलतोय मी सगळं. हत्ती बाजारात चालतो आणि असे कुत्रे भुंकत राहतात. हत्ती चला बाजार तर कुत्रे भोगे हजार. पण हत्ती त्या कुत्र्याकडे लक्ष देत नाही. याचे 2 मुद्दे सांगतो. मला सांगा या हत्तीने एक भुंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष दिलंच तर कुत्र्याचं काय होईल कल्पना करा ना. नुसती हत्तीनं अशी सोंड जर फिरवली तर कुत्र्याचं काय होईल. पण पुढचं वाक्य अजून महत्वाचं आहे. पण भुंकणाऱ्या कुत्र्याकडे जर हत्ती लक्ष देऊ लागला तर याला हत्ती तरी कोण म्हणेल. आपल्या मस्तीत चालायचं असतं. तुम्हाला वाटतं ही इमारत उगाच फळायला नाही आली ही वारकरी संप्रदायाची इमारत उगाच फळायला नाही आली. ही नामदेव ज्ञानोबा राहिला एका योग्याचा विरोध सहन करावा लागलाय. बरोबर आहे की नाही. चांगदेव महाराजांना समोर जावंच लागलेलं आहे. योग्याचा विरोध सहन करावा लागलेला आहे. ही इमारत फळाला येण्याकरता तुकाराम महाराजाला उखळतं पाणी अंगावर घ्यावं लागलेलं आहे. ही इमारत फळाला येण्याकरता तुकाराम महाराजाला काठ्याच्या काठीने मार खावा लागलेला आहे. ही इमारत फळाला येण्याकरता माझ्या ज्ञानोबराच्या भिक्षेत माती मिसळली गेलेली आहे. ही इमारत फळाला येण्याकरता जनाबाईला सुळावर दिलेलं आहे. ही इमारत फळाला येण्याकरता नामदेवरायला विरोध झालेला आहे तेव्हा फळाला आलेली आहे. फक्त आपण आता त्याचं भान ठेवलं पाहिजे एवढं माझं म्हणणं आहे. महाराज हे भजन आहे ना भजन. भजन आपल्या पूर्वजानं पिठं कालून पिले भजन जिवंत ठेवलं ध्यानात ठेवा. मन मी कोणाला राग आला तरी चालेल बरं मी घाबरणार नाही. महाराज सांगू का आज वारकरी संप्रदायाला जेवढे चांगले दिवस आले तेवढे कोणालाच चांगले दिवस नाही. सध्या वारकरी संप्रदायाची किती मजा आहे माझ्याकडे बघून अंदाज घ्या ना तुम्ही. कि
किती चांगले दिवस आहेत संप्रदायाला. किती लोक मला सांगा, माझ्यासून बसलेल्या कोणी वारकऱ्याला मी विचारतो, तुमच्या जीवनात असं घडले का, एखाद्या बाईनं गोड बोलून घरी नेलं उकळतं पाणी अंगावर टाकले? नाही घडलं अजून कोणाच्या जीवनात दिगंबर बाबा? नाही. अजून आपला लोक फार आदर करत आहेत, आपल्याला फार किंमत देत आहेत, पण ही किंमत आपली नाहीये हे ह्यांनी एवढ्या खस्ता खाल्ल्या हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. जुना काळ केसापुरीच नाही, बाजूच केसापुरी सारखं गाव, आणि त्या गावात पांडुरंगाची मूर्ती बसवायची होती. दोन मिनटात सांगतो, मूर्ती बसवायची होती. आणि मग जुना काळ बैलगाडीत आलं तर आदर ठेसत येतील, मूर्त्या खराब होतील, वाहनाची सोय नाही. म्हणून केसापुरीच्या ग्रामस्थाने काय केलं, दोन गाढवं केली पंढरपुरात. कशा करता? मूर्ती आणण्याकरता. आणि जशी ते गंगाखेडच्या पुढे आले, लोकांना कळालं की पांडुरंग पांडुरंग पंढर येऊन यायला लागलाय, लोक भावनिक मोठे, लगेच गंगाखेडात लोक आडवे झाले, पाण्याचे तांबे, हार, बुक्का, मग ते पाणी ओतू लागले. कोणाच्या पायावर? गाढवाच्या. बुक्का लावू लागले कोणाला? हार घालू लागले कोणाला? त्याला गुळ खाऊ घालू लागले हो ना? कोणाला? त्या गाढवाला गुळे खाऊ घालायला लागली. ते तिथून निघालो, परभणीत आलं. परभणीला बी दत्तधामला लई मजा त्या गाढवाची. बुक्का, हार, पायावर पाणी, गुळाचा खडा कोणाला? त्या गाढवाला. पुढे ते लवकर लवकर आणतो, आता वेळ कमी असल्यामुळे जवळ्याला, डायरेक्ट जवळ्याला थांबू. जवळ्यामध्ये त्याचा आदर सत्कार, हार, बुक्का, पायावर पाणी कोणाच्या? गाढवाच्या. औंढ्यामध्ये स्वामींनी नियोजन केलं. आणि मग त्या सत्कार कोणाचा? त्या गाढवाचा. आणि केसापूर्वीमध्ये ते मूर्ती आल्या. आल्यानंतर मूर्ती काढून घेतली, गाढव आपल्या परतीच्या प्रवासाला निघाले. परतीच्या प्रवासाला जेव्हा गाढव निघाले, तेव्हा ते औंढ्यात गेलं, उभंच राहिलं गाढव. त्याला वाटलं सत्कार येतो का काय? कोणाला? त्या गाढवाला वाटलं की आता काय येतो सत्कार, निदान गुळाचा एक खडा तरी, असं वाटलं. पण गाढवाच्या लक्षात आलं आता खडा नाही, आता पाठीमागून सटका. आणि गाढव निघालं, परभणीपर्यंत गाढव गेलं आणि गाढवाच्या लक्षातच येईना. जाताना एवढा आदर का, येताना असं का, हे त्या गाढवाच्या लक्षात आलं नाही. कोण्याच गाढवाचे लक्षातच येईना. माझं बोलणं लक्षात आलं वाटतं, तुमचे आलं वाटतं लक्षात, की महाराज हा जो सत्कार आहे हा सन्मान आमचा नाहीये, ज्ञानोबा तुकोबा खचले त्याचा, हे ध्यानात ठेव. म्हणून देवोनिया जीव साधीला हा ठावे ध्यानात ठेवा. त्याने अभंग रचना केली नसती, त्याने भजन उभं केलं नसतं बंकट स्वामी सारख्यांनी, खरं सांगा आपल्याला कुत्र्यानं तरी विचारलं असतं का? कुण्याचं गांभीर्य आपल्याला कुठेतरी राहिलं पाहिजे. पूर्वजांनी फार कष्ट केले महाराज याच्या करता, आपण याचं पावित्र्य सांभाळलं पाहिजे. मुद्दा माझा चालला होता, इमारत फळाला फुकट नाही आली. जना बैनाबाई महाराज म्हणतात, संतांची कृपा झाली तेव्हा इमारत फळाला आली. बैनाबाईना विचारलं, बहिणाबाई जास्त तर नाही पण आम्हाला मोजकी मोजकी काही नावं सांगा ना. आणि मग या इमारतीत कोणी काय सहभाग नोंदवला त्याची यादी बहिणाबाई महाराज चालू करतात. पहिला इमारतीचा कोणता यादी पाया असतो, पायाचा विचार ज्ञानोबऱ्याच्या रूपाने दुसऱ्या चरणात मांडतात. ज्ञान देवे रचिला पाया, ज्ञान देवे रचिला पाया, देवे रचिला पाया, संत कृपा धारी दा
त्यांचा पाया कोण आहे? बहिणाबाई महाराज सांगतात, ज्ञान देवे रचिला पाया. ज्ञानोबरांनी या संप्रदायाचा पाया रचला. याचा अर्थ ज्ञानोबरांनी संप्रदाय उभा केला असा नाही. वारकरी संप्रदाय हा अनादी. सुखसन काधिक गोंधळी हो करी कृपा हो करी कृपा नाच ताती तो हंगेरी हो करी कृपा हो करी कृपा हो करी कृपा. सगळ्यांनी हो करी कृपा म्हणायचं. काय म्हणायचं? जेवण झालीत ना मग ते अंगण हो करी कृपा हो करी कृपा हो करी कृपा. सुख सन काधिक गोंधळी हो करी कृपा हो करी कृपा नाच ताती सोह मेळी हो करी कृपा हो करी कृपा. उदोष प्रारोळी हो करी कृपा हो करी कृपा. सचिदानंद अंबाबाई हो करी कृपा सचिदानंद अंबाबाई हो करी कृपा सचिदानंद अंबाबाई हो करी कृपा. कोण नाही म्हणलं घुमायला लागली काय कोणी बाई एखादी बघा कोण नाही वाटलं काय काय सांगताय तर काळ कसा आहे. शुक सनकाधिक गोंधळी ही परंपरा काय आताची नाहीये. व्यास वशिष्ठ शुक गोंधळी एवढी अनादी आहे. पण ज्ञानोबऱ्यांनी केलं काय? एक गुरु आणि एक शिष्यातलं ज्ञान समाजासमोर आणलं म्हणून ज्ञानदेवी रचिला पाया. योगातलं क्लिष्ट ज्ञान म्हणून ज्ञानोबऱ्या योगी. ज्ञानोबऱ्याची परंपरा पाहिजे. आदिनाथ गुरु मच्छिंद्र तयाचा मच्छिंद्राने बोध गोरक्ष ओढला गहिनी प्रसादे ज्ञानदेवासार योगाची परंपरा. पण ज्ञानोबऱ्याच्या लक्षात आलं आता जमणार नाही. आणि ज्ञानोबऱ्याने सांगितलं अष्टांग योगे न शिनिजे यम नियम निरोध न किजे. हे कसे सांगू का? एखाद्या गांज्याच्या दुकानवाल्यांनी म्हटलं हे गांजा पिऊ नका लय वाईट असतो. पिऊन आलाय काय? म्हणजे ज्याचा जो तत्व आहे ते तत्व सोडून बाजूला समाजाचा दृष्टिकोन पाहून ज्ञानदेवे रचला पाया. साहित्यिकाच्या दृष्टीने संप्रदायाला ग्रंथ पाहिजे असतो. प्रत्येक संप्रदायाचा काय पाहिजे? ग्रंथ. म्हणून वारकरी संप्रदायाचा पहिला तत्वज्ञानाचा ग्रंथ ज्ञानेश्वरी त्यांनी लिहिला म्हणून ज्ञानदेवे रचला पाया. ज्ञानदेवे रचला पाया. मग एक आहे जेवढा पाया भक्कम तेवढी इमारत भक्कम असते. पायाविन भिंत नाहीतर पायानं उभा करता केलेल्या इमारती कशा असतात? तकलादू असतात. म्हणून मंदिराची उंची जेवढी आहे पाया किती किती फूट? 60 फूट 50 फूट 50 फूट खाली आहे. खाली खाली 50 आणि वर 61. म्हणून पहा वर जेवढी उंची पाहिजे तसाच पाया भक्कम पाहिजे. वारकरी संप्रदायाचं भाग्य महाराज ज्ञानोबराय पाया झाले. कारण अधिष्ठान जेवढं पक्क झालं. मग पहा एक अजून एक युक्ती सांगतो पटली तर बघा. पाया जमिनीच्या आत असतो म्हणून म्हणजे ज्ञानोबराय अजून जमिनीच्या आतच बसले. पाया कुठे असतो? पायाचं कामच असं असतं महाराज की पाया पाया काय असतो त्याच्याशिवाय तर काही होत नाही. पण तो कोणाला दिसतच नाही. हा काय असतो? पाया असतो. ज्ञानोबऱ्याचा परिचय समाजाला झाला नाही. मी धाडसानं वाक्य बोललोय अजून ज्ञानोबऱ्या आपल्याला कळालेले नाही. कळाले आपल्याला ज्ञानोबऱ्या? कळाले. अजून ज्ञानोबऱ्याच्या समाधीवर जाणवं नाही ह्याचं लक्षण काय आहे? ज्ञानोबऱ्या आपल्याला अजून कळालेले नाही. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. म्हणजे आता पाया झाला. आता पाया झाल्यानंतर भिंती मोठ्या मोठ्या गडकोट आपले कोट निर्माण करायचे असतात. ते कोणी निर्माण केले?
त्याचं वर्णन बहिणाबाई तिसऱ्या चरणात करतात. मातयाचा किंकर ना मातयाचा किंकर ना मातयाचा किंकर प्रमाणाला चाल अशी लागली पाहिजे त्या चालीनं त्या चरणाचा अर्थ सांगितला पाहिजे. नामातयाचा किंकर किंकर अंजने केला तेवढं विस्तार मला नाही करता यायचं कशाला आवडलं. आपलं सोनं चमकते चमकू देवा पित्र कायला उघडं पाडव. महाराज ही ताकद वारकरी संप्रदायाच्या भजनात आहे बरं. जसं चरण त्याचा अर्थ. मी काय मला उदाहरण सांगत असतो. विषय सेविता कोण तृप्त झाला इंधने निमाला विषय सेविता कोण तृप्त झाला इंधने निमाला अग्नी कोठे एक चरण. तृण नाही ते पडला दावाग्नी जाय तो विझोनी आप्या. आता या दोन्ही चरणातली गंमत पहा. तृण नाही ते पडला दावाग्नी जाय तो विझोनी म्हणजे चालीत अग्नी विझला पाहिजे. आणि विषय सेविता कोण तृप्त झाला इंधने निमाला अग्नी कोठे तिथं भडकाच झाला पाहिजे. आताची चाल म्हणलेलं चुकीची मी. आता त्याची कशी चाल असावी असलीच पाहिजे असं नाही असावी. म्हणून पहा तृण नाही ते पडला दावाग्नी जाय तो विझोनी. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि विषय सेविता कोण तृप्त झाला इंधने मला अग्नी कुठे. विषय सेविता कोण तृप्त झाला इंधने निमाला अग्नी कोठे. इंधने निमाला अग्नी कोठे. रमेश बॉबी इथे आहेत. गाणं वेगळं गायन वेगळं आणि भजन वेगळं. गायन कोणाला यायला लागलंय आता. भजन सगळ्याला येत नाही. विठाला विठाला आबा मधुबा म्हणजे भजनी माणसं आहेत म्हणजे गायक बी आहेत पण भजनी आहेत. नामातयाचा किंकर किंकर आहेत नामदेवराय. याचा 5-10 मिनिटं विस्तार करतो आणि 8 तास घेतो. नामातयाचा किंकर नामदेवराय काय आहेत किंकर आहेत. आणि नामदेवरायने काय केला विस्तार केला. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानदेव पाया असतील तर नामदेवराय विस्तार करणार आहेत. आता नामदेवरायने कोणता कोणता विस्तार केला सूत्ररूपाने सांगतो. नामदेवरायने पहिला विस्तार केला वाङ्मयीन विस्तार. म्हणून नाथांचं वाङ्मय नामदेवरायपेक्षा जास्त आहे.
ऐकले का नामदेवापेक्षा नाथांचं वाङ्मय जास्त आहे पण वाङ्मयाचे प्रकार नामदेवाचे जास्त आहेत त्या काळाच्या दृष्टीने कसे म्हणून साहित्यिकामध्ये असं म्हटलंय आत्मचरित्र या जगात मराठी भाषेत पहिल्यांदा कोणी लिहिलं तर नामदेवांनी लिहिलं आत्मचरित्रकार पहिले संत चरित्र लिहिण्याची परंपरा कोणी चालू केली नामदेवराया बरं आपलं आत्मचरित्र सांगत असताना म्हणून एक आहे जसं आहे तसं म्हणून त्यांच्या जीवनातल्या न्यूनता तेवढ्या स्पष्टपणाने मांडल्या आणि त्यांच्या जीवनातल्या व्यापकता त्याही तेवढ्या स्पष्टपणाने मांडल्या तीर्थावळी जर तुम्ही उघडाल तर तीर्थावळीची सुरुवात जर तुम्ही पाहाल जेव्हा ज्ञानोबराय नामदेवराला भेटायला आले आणि नामदेवा नामदेवरांनी विचारलं की ज्ञानोबा कसं येणं केलं भूतळीची तीर्थे पाहावी न येणे आयसे अर्थ म्हणे विष्णुदासा अरे या भूतळातली तीर्थ पाहावी वा वा ज्ञानोबरा या ना पाहून पण नाही तुझी संगतीचे नित्य सुख घ्यावे सार्थक करावे जन्माचे या मला नुसती यात्रा नाही करायची नामा मला तुझ्या संगतीत यात्रा करायची नामदेवराय म्हटले आता नामदेवराच्या मनात नाही आहे जाण्याचं पण ज्ञानोबऱ्याला नाही कसं म्हणायचं ज्ञानोबऱ्या नामदेवराने युक्ती फार गोड केली आहे नामदेवराय म्हणले तसं द्यायला काही हरकत नाही पण मी स्वतंत्र नाही नामा म्हणे स्वामी विठोबा शिवपुसा तुम्हाला मला न्यायचं असेल तर कोणाला विचारा विठोबाला पुसा आणि मग नामदेवराय आणि ज्ञानोबऱ्याय हातात हात घालून रावळामध्ये गेले कोण कोण एक नामदेव आणि ज्ञानदेव म्हणून एक आहे वारकरी संप्रदायाच्या क्रांतीचं सूत्र काय नाम आणि ज्ञान एक झालं हे सूत्र आहे नुसतं नाम नाही नुसतं ज्ञान नाही नाम आणि ज्ञान हे एका सूत्रात आले देवाने जेव्हा नाम आणि ज्ञान पाहिलं फार आनंद झाला कारण देवाला नुसतं नाम घेणारा आवडत नाही असं नाही पण त्याला जर ज्ञान असेल तर लय गोड वाटतं म्हणजे नाम आणि ज्ञान याची सांगड पाहिजे वैकुंठवासी विठ्ठलबाबा घुले सांगायचे गुलाबजाम केले बाजरीचं पिठण गुळ काढून करतात अरे चुकते का माझं काही गुलाबजाम कशाचे करतात खव्याचे करतात आणि खव्याचे गुलाबजाम गावरान तुपामध्ये तळले आणि नुसतेच खाल्ले तर कडू लागतील का नाही पण साखरेच्या पाकात जर घोळले तर त्याची गोडी वाढते तसं गुरुवरे बुवा म्हणायचे नुसतं नाम ज्ञान झालं म्हणजे वाईट आहे का नाही नामाच्या पाकात घोळलं की त्याला अजून गोडी येते नाम आणि ज्ञान एका जागी आलं ही क्रांती आहे आणि देवानं समजूत घातली नामा अरे प्रत्यक्ष परब्रह्म मूर्ती ज्ञानेश्वर आणि करीत तसे आदर संगतीचा अरे जा आणि तीर्थयात्रेप्रती बोलविला नामा आणि तीर्थे करून नामा पंढरी आला बस म्हणजे लवकर तीर्थयात्रा केली आणि मग तीर्थयात्रा करत असताना मेलेली गाय जिवंत केली जेने केला हा विस्तार मेवाड प्रांतामध्ये कोरड्या विहिरीला पाणी लावलं जेने केला हा विस्तार आणि एक आहे महाराज आत्ताचा काळ सोपा आहे आज एक मिनिटामध्ये ग्रुपवर एक मॅसेज टाकला तर ते एका 10 मिनिटात सगळीकडे पोहोचतो आता पनवेल ते आळंदी पाऊण तासाचा प्रवास आहे आपलं हे खंडाळा लोणावळा खंडाळा ते आळंदी किती प्रवास आहे पाऊण तासाचा मी खंडाळ्यामध्ये कीर्तन केलं खंडाळ्यात कीर्तन केलं आणि खंडाळ्यातलं रात्रीचं कीर्तन करून मी आळंदीला गेलो आणि सहज व्हॉट्सअप उघडून पाहिलं तर मी आळंदीत यायच्या आधी माझे फोटो आळंदीला आले होते म्हणजे एवढं आता प्रसाराचं काय आहे माध्यम आहे प्रचाराचं एवढं माध्यम आहे पण मला एक सांगा ही जुनी मंडळी असतील जुन्या मंडळीला जेव्हा सत्य करावं लागायची तेव्हा कार्डाशिवाय काय होतं का कार्ड तरी होते त्या काळात आणि मग मला सांगा त्या 12व्या शतकात प्रचाराचं काय माध्यम होतं मग एका पोरानी एका शिंपी समाजाच्या वारकऱ्यांनी भूमान पर्यंत पताका नेली ही क्रांती आहे ज्याने केला हा विस्तार नामदेवराने केला वाङ्मयाचा विस्तार केला परत प्रचाराचा विस्तार केला नामदेवराने एवढी क्रांती केली सर्व जातीचे संत एका जागी संघटित केले जेने केला हा विस्तार सर्व संतांचं चरित्र लिहून ठेवलं जेने केला हा विस्तार महाराज एक सांगू का नामदेवरायने जर संत चरित्र लिहिले नसते ना आम्हाला पुण्यतिथीचे कीर्तनच करता आले नसते आमच्या पोटातलं पाय होता बाबा
नामदेवराय जेने केला हा विस्तार मला वेळ संपल्यामुळे त्याच्यातलं एक सूत्र सांगायचंय पण नामदेवरायने विस्तार केला पण शब्द किती गोडे आमदार साहेब नामातयाचा किंकर ह्याच्याकडे लक्ष द्या मालकून नाही विस्तार केला सेवकून विस्तार केलाय ध्यानात ठेवा आणि बोलू का मालकून विस्तार करताच येत नसतो सेवक झाल्यावरच विस्तार करता येत असतो मालकून विस्तार नाही करता येत म्हणून मी कायम सांगत असतो वारकरी संप्रदायाचा कीर्तनकार संप्रदाय हा मालकांचा संप्रदाय नाही हा सेवकांचा संप्रदाय हा किंकरांचा संप्रदाय म्हणजे तर संप्रदाय मोठ्या आनंदानं म्हटलं जातं तुमची दासीचा दास करून ठेवा आणि संप्रदायाकडे कोणाचा पाण्याचा दृष्टिकोन काय मला माहीत नाही पण अजून एक जमेची बाजू अशी आहे ह्या गादीवर आल्यावर कीर्तनकाराच्या तोंडातून पहिलं वाक्य असतं सेवेकरता निवडलेला अजूनही तुम्ही पंढरपुरामध्ये जा कीर्तनाचं आमंत्रण कसं दिलं जातं महाराज आमच्या फडावर आज तुमची काय आहे सेवा तसा हा शब्दाचा लई उद्रेक झालाय सध्या काय लोक म्हणतात महाराज आम्हाला तुमचं कीर्तन पाहिजे काय लोक म्हणतात महाराज आम्हाला तुमचा कार्यक्रम पाहिजे ह्या कार्तिकी तरी एक माणूस म्हणला म्हणे महाराज आमच्या गावात सप्ताह त्या सप्त्यात तुमचा दिवस घालायचा आहे मला तुमचा काय घालायचा आहे दिवस घालायचा आहे मी लोक कोणता रिकाम आहे तेवढा सांग त्याच्या आधी 12 दिवस आधी इंडोसल्फाइड पितो मग तो दिवस घालायला मोकळा गाव बुंदी खायला मोकळ संप्रदायात हे शब्द नाही सेवा हा सेवकाचा संप्रदाय म्हणून नामदेवराय किंकर होऊन विस्तार करतायत किंकर होऊन म्हणून पहा नामदेवराय ज्ञानोबराच्या संगती तीर्थयात्रेत गेले पण ज्या ज्या ठिकाणी दोघात वाद निर्माण झाले नामदेवराय जिंकलेले तुम्ही तीर्थावर उघडा जयवंत महाराज तुम्हाला सांगतीलही त्याचा मी विस्तार आता करणार नाही जिथे जिथे त्यांच्या चर्चा झाल्या तिथे नामदेवराय म्हणे बाप धन्य तुझं राऊळ जवळी असे भाग्यवान आहेस नामा ऐसे सुख जेणे सर्वस्वे साधावे तरीच जन्मा यावे विष्णुदासा भाग्यवान आहेस नामा महाराज नामदेवराय तीर्थयात्रेला गेले ना शरीर प्राणाचे देवनिया बलिदान राखेले पै निर्वाण भक्त राया हा राखेले पै निर्वाण भक्त राया तुझं काय देजे उतराई होई तुझं काय देजे उतराई होई जे ज्ञानोबराईचे नामदेवराविषयीची भाषा पण ऐका असं जरी झालं तर तीर्थयात्रेमध्ये ज्ञानोबराईचे दास होऊनच गेले नामातयाचा किंकर जेने केला हा विस्तार अजून काय झालं जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत एक 16व्या शतकात संत झाले नाही नाही 14व्या शतकात 14वा आणि 15वाचा मध्य संत त्यांचं नाव आहे एकनाथ महाराज त्यांनी काय केला जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत एक वाक्य सांगतो बघा खांब काय असतो खांब पायाच्या आधारावर असतो आणि कळसाचा आधार असतो माझं वाक्य लक्षात आलं पायाच्या आधारावर असतो आणि कळसाचा आधार असतो म्हणजे नाम ज्ञान नाथांचं कार्य काय आहे नाथाने ज्ञानोबराईच्या आधारावर तुकोबराईचा आधार झाले ते ध्यानात ठेवा म्हणून ज्ञानेश्वरी कळण्याकरता आपल्याकडे म्हणतात भागवत वाचावं ज्ञानेश्वरीच्या आधारावर आहे आणि ज्याला गाथा कळावा वाटतो त्याने भागवत वाचावं त्यानं भागवत वाचावं म्हणजे ज्ञानोबराईच्या तत्वज्ञानाच्या आधारावर तुकोबराईचा आधार झाले जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत एवढे रूपक रचले एवढ्या सोप्या भाषेत लोकांना पोट धरून हसायला लावलं बय बय दारुगड 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 बय बय दारुगड 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 बय आरोळी कोणाची आहे नामदेवराय नाथांची रसा तळ्यातल्या समाजाला जाग केलं ज्ञानोबराईच्या आधारावर वारकरी संप्रदायाला खांब दिला म्हणजे इमारत झाली नाही कळस झाल्याशिवाय इमारत पूर्ण नाही मग आता तुका तुका झाला असे कळस आता या संप्रदायाचा कळस कोण आहे जगद्गुरु तुकोबराय कळस झाले मग आता आपलं काय कर्तव्य भजन करा सावकाश याचा 2 मिनिटात विचार करायचा आहे तुकाराम महाराज कळस झाले वैराग्याचा कळस तुकोबराय नाम नाम साधनेचा कळस तुकोबराय चरित्राचा कळस तुकोबराय आणि एक सांगतो भजन करा सावकाश का
आता अनेक भजनी मंडळी या ठिकाणी आहेत. खरं सांगा सहजा सहजी गाता येण्यासारखे अभंग कोणाचे? ज्ञानोबाराचे अभंग घाम फोडतात घाम. यम नियम प्राणायाम प्रत्याहार धारणा उपाय पर्यापाय रे मनाबर माग. यम नियम प्राणायाम प्रत्याहार धारणा उपाय पर्यापाय रे. एक मात्रेकडे लक्ष नाही दिलं तर गेली चाल. एक मात्रेकडे ते आपल्या परंपरेने एक चाल म्हटली जाते. वरी वरी काया का दंडीशी जव वरील न करी तुझे मन. वरी वरी काया का दंडीशी जव वरील न करी तुझे मन. जळी नेत्र लावणे टोकसी आवेशा. जळी नेत्र लावणे टोकसी आवेशा. तैसे नको नको करू बक जाणारया. चित्ता शुचिता करी मना शुचिता करी तुन धरी. जळी नेत्र लावणे टोकसी आवेशा. जळी नेत्र लावणे टोकसी आवेशा. तसे नको नको करू बक ध्यान. एवढी जागा ना एक मात्र इकडे तिकडे गेली संपलं म्हणजे जाणकाराच्या बाबतीत. नाही आता काय नाही कालातून उतरणी इकडून उतरणी सगळं चालतं. पकवाजाचे उपकार आहेत महाराज. सध्या पकवाजाचे काय उपकार आहेत ते एकानं विचारलं अरे सोम कुठे म्हणजे महाराज तुम्हाला जिथं पाहिजे तिथे. गमधनी सा गमधनी सा गमधनी सा. महाराज राग कोणताही असो चक्रधार यमनचाच. नाही काही काही जाणकार बी आहेत असं काही नाही पण मी बरेचसे पाहिले राग तोडी आणि चक्रधार यमनचा. बरं गमधनी तू कुठे जाऊ गमधनी सा गमधनी सा गमधनी सा जा घे. बरं एवढं ते विद्यालपरी ते आमचे गुरुबंधू सांगत असतात एवढं असून गर्वानं इतके त्या कलेत बुडून गेले महाराज फुगून सुद्धा वर येणार. फुगून तरी वर यावं का नाही फुगून सुद्धा येणार. काही काही जाणकार बरे आहेत बरं असं नाही काही काही लोकांनी तशी सेवाही केलेली आहे पण जास्त असंच आहे. म्हणून मी सांगत असतो स्वर्ण लागणारे संगीत विशारद लई आहेत. असं चाललं मुद्दा माझा चालला होता एवढी सुद्धा. म्हणून ज्ञानोबाराच्या गाथ्याचं गाथा पारायण अवघड नामदेवाच्या गाथ्याचं पारायण ती अवघड. पण आता तुम्हाला भजन करायचं आहे ना तुकोबाराची गाथा उघडा आणि मनसोक्त भजनाचा आनंद लुटा. भजन करा सावकाश मग ही इमारत पूर्णत्वाकडे आली. आता मंदिराचा कळस झाला कळसाच्या शेजारी पताका पाहिजे. पताका कोण बहिणी म्हणे फडकती ध्वजा. निरूपण केले ओझा हा जर पाठ घेतला तर आताच त्या लोक्यामध्ये उभारीला ध्वज ती लोकावरी. ही जी वारकरी संप्रदायाची पचाका पताकाची फडकते ही सफलता याचं निरूपण मी ओजस्वी पद्धतीने जसं करता आलं तसं केलं. एक भाव किंवा बहिणी फडकती ध्वजा हा जर पाठ घेतला तर त्या कळसाच्या शेजारी बहिणाबाई म्हणतात मी पताका झाले म्हणजे वारकरी संप्रदायात स्त्रीलाही एक स्थान आहे आणि अशी पूर्णत्वाकडे ही इमारत आली. विठोबार कुमारी बार कुमारी बार कुमारी बार कुमाई बार कुमाई बार कुमाई संत कृपा झाली इमारत फळाली. संत कृपा इमारत फळाली संत कृपा झाली इमारत फळाली. अभंगाचं चिंतन झालं जसं वाढ विकड विडवाकड करता आलं तसं केलेलं आहे की वारकरी संप्रदायाची इमारत आता सफळ झाली पूर्णत्वाकडे आली. तसंच आता या ठिकाणी नामदराईचं मंदिर झालं. मी म्हणतो आता हे मंदिर म्हणजे वारकरी संप्रदायाचं नाक आहे हे ध्यानात ठेवा. उठू नका मंडळी उठू नका. अ मावशाहो खाली बसा. तुम्हाला नामदेवाची शपथ आहे खाली बसा.
नाही परिणाम आला. तुम्हाला तुमच्या लेकराची शपथ खाली बसा. ए मावशी ए लाल लुगड्यावाली बाई बस ए मावशीला लेकरू नसल म्हणून झाली असेल. काही वेळ झालेला नाही कोणी वेळ. काही शिस्त मोडू नका फक्त 5-10 मिनिटं. म्हणून एक सांगतो, वारकरी संप्रदायामध्ये अनेक मंदिरं आहेत पण काही काही मंदिरं आवर्जून डोक्यामध्ये राहतात. आदराने ज्या मंदिराकडे पाहावं असं मत नाही. मी बोललेलं खोटं नाही ना बाया, गप बसू शकत नाही. अहो मावशाहो शांत, एकदम शांत. संपलं आपलं 5 मिनिटं फक्त. अनेक मंदिरं आहेत पण आपल्या मराठवाड्यात म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा, वारकरी संप्रदायामध्ये एक आवर्जून मंदिर पाहण्याकरता यावं असं मंदिर आपलं आज पूर्ण झालेलं आहे. आणि हे मंदिर फुकट नाही झालेलं आहे, समिती यांची धडपड आहे, सर्व परिसरातील भाविक मंडळी यांचं सहकार्य आहे. महाराज मी या भागात जेव्हा जेव्हा कीर्तनाला येतो, जिथे जिथे काशीनाथ बुवा ही मंडळी असतात, महाराज त्यांनी झोळ्या फिरवल्या. त्यांनी काय फिरवल्या? झोळ्या फिरवल्या. आणि त्या झोळ्या फिरून त्यांनी गाड्या घेतल्या नाही महाराज, त्या झोळीतून नामदेराची मूर्ती, बरोबर ना काशीनाथ बुवा, ही मूर्ती पूर्ण झाली. आणि एक आहे महाराज, या कार्यात मला अजून एक विशेष वाटलं. त्यांनी मला सांगितलं की या कार्यामध्ये गुणीजनांनी कीर्तनकारांनीही मदत केली. तसं ढेकण ढेकणाला चावत नाही. पण विशेष झालं, महाराज मंडळीने सुद्धा सहकार्य केलं. मी माझ्यापर्यंत जे जाहीर केलंय ते मी गच्चूप तुमच्याकडे देणारच आहे. जे मी काय केलं असेल ते देणारच आहे, वादच नाही. सगळ्यांनी सहकार्य केलं आणि हे कार्य एवढं मोठं झालं. मंदिर तर या ठिकाणी पूर्णत्वाकडे आलंच. पण आज हा भव्य दिव्य भक्ती उत्सव झाला हा पण काही फुकट नाही. जवळजवळ या उत्सवाचा खर्च 1 कोटीच्या जवळजवळ खर्च आहे. आणि असणं साहजिक आहे, इथलचं अन्नदान पाहिलं, मंडप व्यवस्था सगळ्या गोष्टी पाहिल्या तर त्या नक्कीच तिथपर्यंत आहेत. अनेक मंडळीचं सहकार्य त्यामध्ये. आज तानाजी आमदार साहेब, आपल्या मतदारसंघाचे आमदार साहेब तानाजी साहेब मुटकुळे आदरणीय साहेबाची उपस्थिती या ठिकाणी आहे. राजकीय क्षेत्रातील मंडळी, पारमार्थिक क्षेत्रातील मंडळी, सर्वांचं सहकार्य आहे. हे मंदिर पूर्णत्वाकडे आलं असं नाही, अजूनही या कार्याला 50-60 लाखाची गरज आहे. त्याही कार्याकरता जो जो 1 कोटीच्या कार्याची गरज आहे, याही कार्याकरता आपण सढळ हाताने मदत करावी अशी विनंती करतो. आणि आता समारोपात मला एक वाक्य बोलायचं आहे, तेवढं बोलतो थांबतो. वारकरी संप्रदायाची इमारत फळाला आली. ऐका, इमारत फळाला आली. ज्ञानोबरांनी पाया रचला, नामदेराय किंग करून विस्तार केला. मंदिराच्या भिंती कोणी बांधल्या? इमारतीच्या नामदेरायने बांधल्या. खांब कोणी दिला? एकनाथ महाराजांनी दिला. कळस कोण झालं? तुकोबाराय झाले. आणि पताका कोण आहेत? तर बहिणाबाई ह्या मंदिराची पताका आहे. आता मंदिर पूर्ण झालं म्हणजे काम झालं का? नाही. त्या मंदिराची व्यवस्थाही केली पाहिजे ना. मग या मंदिराची व्यवस्था कोणी केली? महाराज बहिणाबाई नंतर जेवढे संत झाले त्या संतांनी या मंदिराची व्यवस्था केली. तसं आपल्या भागात नाव घ्यायचं ठरलं तर मोतीराम महाराजसारख्या महात्म्यांनी व्यवस्था केली. मंदिर पूर्ण झालं, या मंदिरात ज्ञानाचा दिवा कोणी लावला? सद्गुरु जोग महाराजांनी ज्ञानाचा दिवा लावला. या मंदिर पूर्ण झालं, या मंदिराला तोरण कोणी लावलं? तोरण सुशोभित असावं. बंकट स्वामी सारख्या महात्म्यांनी भजनाचं, ज्ञानाचं, गाण्याचं त्याला तोरण बांधलं. आणि मोतीराम महाराजसारख्या अनेक संतांनी ह्या मंदिराची व्यवस्था केली. आता याच्या पुढे ही व्यवस्था करणं आपलं कर्तव्य आहे. या ठिकाणी मंदिर पूर्णत्वाकडे आलं. या मंदिराचं जो उद्देश आहे तो पूर्ण झालेला आहे. समितीचा उद्देश पूर्ण झालेला आहे. पुढे त्याचं कार्य असं होत राहणार आहे. त्या कार्याला अनंत शुभेच्छा देतो. आणि अभंगावर जे काही बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर, माझ्या गुरुच्या चरणी उपस्थित सर्व महाराज मंडळी, गायक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार मंडळी यांच्याविषयी सद्भावना व्यक्त करतो. वाणीला पूर्णविराम देतो. एकदा सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने संतांचं भजन करायचे. आपली सेवा पूर्णत्वाकडे येत आहे. सगळ्याच गुणीजनांचा सामुदायिकरित्या आभार मानून सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली.